मग संजय राऊतांनी गांजा ओढला होता का? रोहित पवारांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना, तुझा नेमका संघर्ष काय झाला बाळा? कुठल्या जेलमध्ये तुम्ही गेला महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी? शरदचंद्र पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनाच बदलली. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. विरोधकांच्याकडे कुठलाही सरकारच्या विरोधातला ठोस मुद्दा नसल्यामुळं गेल्या अनेक वर्षांचे जे विषय आहेत ते विषय बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती राजकारण करायचा उद्योग सरकारचा चालू आहे. मुळात सीमावादाचा प्रश्न हा काल परवा किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर निर्माण झालाय अशातला भाग नाही, हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी या मुळात गेलं पाहिजे की हा प्रश्न का निर्माण झालाय. जत तालुक्यातल्या गावांनी 2012 साली का असं म्हटलं की तुम्ही आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ. मुळामध्ये त्या 65 गावाचा जत पूर्व भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आणि जो मैशाळ योजनेतून त्यांना पाणी देणं अपेक्षित होतं, परंतु या सरकारनं त्या बाबतीमध्ये कधी मागे जे 2.5 वर्ष सरकार होते त्यांनी निर्णय घेतला नाही. 1995 ते 1999 भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना कृष्णा खोरे महामंडळाची कल्पना आली, ती अंमलात आली, अनेक तालुक्यामध्ये पाणी गेलं. 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्तीचा निधी जत तालुक्याला दिलाय. आता राहिलेल्या गावांना पाणी देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय राहिलाय, 2019 ला तत्वता मंजुरी देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं, परत सरकार गेलं. मध्ये 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी तिथं गावागावामध्ये बॅनर लावले, गावागावामध्ये पोस्टर लावली, पेपरला बातम्या छपून आल्या, टीव्हीवरती बातम्या दाखवल्या की जत तालुक्यातल्या पूर्व भागाला मैशाळच्या सुधारित योजनेला आम्ही मंजुरी दिली आणि त्याला पैसे मंजूर झाले, येत्या काही दिवसांमध्ये काम होईल. झालं का काम? नाही झालं. अजून त्यांनी योजनाच दिली नाही. त्यामुळे हा प्रश्न समजून घ्या. तिथल्या लोकांच्या भावना या पाणी नसल्यामुळं शेतीचं आणि पिण्याचं, त्यामुळे या भावना तीव्र होत्या. आता सरकारनं निर्णय केलाय 2000 कोटी रुपयाची योजना सुधारित मैशाळ योजना ही सरकारनं तत्वता मंजुरी दिली आहे. तिला प्रशासकीय मंजुरी आणि टेंडर हे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. त्यामुळे आम्ही मूळ प्रश्न सोडवतोय जत तालुक्यातल्या लोकांचा. त्यामुळे हे जे राजकारण चालू आहे ते राजकारण विरोध पार्टीनं बंद करावं. रोहित पवार तुम्ही रोहित पवारांना संघर्ष पुस्तक वाटणं त्याबद्दल माझं दुमत नाही, पण संघर्ष पुस्तक वाटायचं आणि रोहित पवारचा संबंध काय? रोहित पवारचा कसला संघर्ष झाला? अरे बाळूत्यात असल्यापासून तुम्ही राजसत्तेमध्ये आहात, तुमचे बाप जादे राजसत्तेमध्ये आहेत, तुमचे आजोबा राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, तुमचे चुलते राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते. या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अन्याय कुणी केला असेल तर या घराण्यानं केला. जत तालुक्याला का नाही पाणी दिलं? आटपाडीला का नाही पाणी तुम्ही दिलं सत्तेत असताना? कवटेमंगळला का नाही पाणी दिलं? खानापूरला का नाही पाणी दिलं? इकडे सातारा जिल्ह्यातल्या मान खटावला का नाही पाणी दिलं तुम्ही? फलटणला का नाही पाणी दिलं? सांगोला तालुक्याला मंगळवेढ्याला का नाही पाणी दिलं? का तुम्ही या तालुक्यांना, राज्यातले 87 दुष्काळी तालुके हे तुम्ही पाण्यापासून वंचित का ठेवले? हा माझा प्रश्न आहे. रोहित पवारांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना, तुझा नेमका संघर्ष काय झाला बाळा? कुठल्या जेलमध्ये तुम्ही गेला महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी? एखाद्या ऊस तोड्यासाठी मोर्चा काढला? एखाद्या एसटीवाल्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला? या महाराष्ट्रातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्यासाठी एखादी मोठी चळवळ उभा केली आणि पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला खोटा आणि 2 महिने जेलमध्ये टाकला? तुम्ही जसे मोक्केला होता महाराष्ट्रातल्या लोकांना, चुलते पुतणे आजोबा, तसा एखादा तुम्हाला मोका लावला आणि मग तुमचा फार मोठा संघर्ष झाला, जेलमध्ये बसला आणि एखादं मोठं पुस्तक लिहिलंय, असं काही घडलं का? नाही ना. पुस्तकं वाटा त्याबद्दल माझा आक्षेप नाही. महापुरुषांची पुस्तकं वाटता, अरे महापुरुषांची पुस्तकं वाटा त्याबद्दल दुमत नाही, पण माननीय शरदचंद्र पवार, माननीय अजित पवार, माननीय सुप्रिया सुळे, माननीय रोहित पवार, पार्थ पवार यांनी एका खोलीमध्ये बसून ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत नीटपणे आणि ती अंमलात आणली पाहिजेत, आचरणात आणली पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता, कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली ती संस्था गोरगरीब लोकांची वर्गणी गोळा करून आणि 12 बलुतेदार 18 पगड जाती शेतकऱ्यांच्या भटक्यामुक्तांच्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून त्या संस्थेच्या घटनेमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, राज्याचा मुख्यमंत्रीच या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील. शरदचंद्र पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनाच बदलली, त्यांनी तिथं शरद पवारच हे तर आयात आहेत तोपर्यंत अध्यक्ष राहतील, हे कुठल्या पुस्तकात लिहिलंय? हे रोहित पवारांना विचारा. हे शाहू फुले आंबेडकरांच्या
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कुठल्या पुस्तकातली ओळ आहे की रयत शिक्षण संस्था ढापायची, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आणि मुख्यमंत्री जे पदसिद्ध अध्यक्ष होत आहे ही अट्ट काढून टाकायची आणि माझा आजोबाच कायम अध्यक्ष राहील. त्यांच्या घरातले चार चार पाच पाच मेंबर त्या संस्थेवरती आहेत, हे कुठल्या पुस्तकात आहे? त्यामुळे यांनी नीटपणे याचा विचार करावा. फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाटली अभिनंदन, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं आचरणाला राज्यामध्ये चार वेळा मुख्यमंत्री झाला का नाही तुम्ही या सगळ्या गोरगरीब लोकांचा विचार केला? अठरा पगड जातीचा, बारा बोलदारचा, भटक्या लोकांचा का नाही विचार केला? त्या लोकांना का नाही तुम्ही या सगळ्या मुख्य पर्वात आणलं? का नाही त्यांना न्याय दिला? एमआयडीसी तुमच्या जागेत का नाही झाली? सरकारमध्ये तुम्ही आहे, हजार हजार एकर तुमच्या जमिनी आहेत, गोरगरीबाच्या जमिनीमध्ये एमआयडीसी कशी काय होते? तिथं तुम्हाला ते पुस्तकातलं कुठलं एखादं वाक्य आठवलं नाही? त्यामध्ये तुम्ही काय आचरणात आणलं नाही? चंद्रकांत दादांच्या वरती शाही फेक केल्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसची लोक बोलतात की सरकारनं विचार करावा आणि 307 कलम मागे घ्यावं. मी मीडियाला आवाहन करतो, राज्यामध्ये जिथं जिथं शाही फेकचा प्रकार झालाय तिथं तिथं 307 गुन्हा लागतो, मग ते अधिकाऱ्यावरती असू दे किंवा राजकर्त्यावरती असू दे. ते काय सरकारनं नव्यानं केलं नव्हतं, पण जेव्हा आव्हान आलं आमच्या सरकारनं निर्णय केला देवेंद्रजीने आणि चंद्रकांत दादाने की आम्ही ते कलम काढून टाकायला सांगितलं. जे पोलीस सस्पेंड केले होते त्याला लगेच कामावर घ्यायला सांगितलं होतं. मला तुमच्याकडे प्रश्न असा करायचा आहे, पवारांच्या घरावरती जेव्हा 115 ते 120 कर्मचारी एसटी कर्मचारी चालून गेले त्यांनी आंदोलन केला का? पवारांना आणि त्यांच्या बगल बच्चांना वाटलं नाही हे गरीब कर्मचारी आहेत, यांना दोन दोन तीन तीन महिने जेलमध्ये आपण कसं ठेवावं, त्यांच्यावरती गंभीर गुन्हे आपण कसे दाखल करावेत, हे पवारांच्या बगल बच्चांना आणि पवारांना का नाही वाटलं याचा प्रश्न मी त्यांना विचारतोय, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आज ही महाराष्ट्रातली 120 एसटी कर्मचारी मुंबईला हेलपाटे घालतात, मुंबई काही जवळ नाही, मुंबईमध्ये केस आहे, मुंबईला हेलपाटे घालतात. अरे मग तुम्ही आम्हाला सांगता लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, तुम्ही स्वतः ते आचरणात आणा आणि मग आमच्या सरकारवरती बोला, आमच्यावरती बोला. ज्या पद्धतीने एसटीचा प्रश्न उपस्थित केला आहे, विलगीकरणाची मागणी तुम्ही त्यावेळेस केली होती, आता ती धरून विलिनीकरणाच्या मागणीवरती आम्ही ठाम आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही नेहमी ठामपणे उभा राहतोय. उद्याही आम्ही आंदोलन इथं महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठेवलाय. आज सरकारच्या वतीनं सांगितलंय की काय या गोष्टीमध्ये चर्चा करायची आहे, जर चर्चा आज झाली ठीक, नसेल तर उद्यापासून आमचं आंदोलन सुरू होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजून आम्ही ठामपणे उभे आहोत. किमान 10-12 वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे एसटी खाता आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे अर्थ खाता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन अनेक वेळा आम्ही भेटलोय. सरकारनं अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय केलेले आहेत. बाकीचे जे निर्णय राहिलेले आहेत, माननीय सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांच्या दालनामध्ये जी सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये 18 मुद्दे चर्चेला आले होते, 16 मुद्द्यावरती सरकारनं सहमती दाखवली होती, त्या मुद्द्यावरती सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. मग संजय राऊतांनी गांजा ओढला होता का? मराठा मोर्चावरती तुम्ही चुकीच्या पद्धतीनं सामनामध्ये स्टेटमेंट करता, चित्र करता, मुका मोर्चा म्हणता आणि आता तोच मराठा समाज, महाराष्ट्रातील गोरगरीब समाज तिथं स्वखर्चानं मुंबईमध्ये आला होता, त्या व्हिडिओचा वापरचा तुम्ही इथं चुकीचा वापर करता आणि महाराष्ट्राच्या सगळे समोर आलं, उघडे पडलेत. यांच्याकडे जनाधार राहिलेला नाही, यांच्याकडे कुठली लोक राहिलेली नाहीत, यांच्याकडे फक्त आता पुढारी राहिलेले आहेत. लोक सगळे आता शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत, त्यामुळे यांच्या मोर्चाला सुद्धा लोक यायची बंद झालेली आहेत.